लाहोर टाऊनच्या परिसरात 23 जून रोजी झालेल्या स्फोटामध्ये एका पोलिसासह 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 24 जण जखमी झाले होते. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहित युसुफ यांनी इस्लामाबादेत एका पत्रकार परिषदेत यासाठी भारत जबाबदार असल्याचा थेट आरोप केलाय. याचे धागे दोरे भारतापर्यंत पोहोचत असल्याचे पुरावे मिळाले आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतीय नागरिक आहे असा आरोप मोहित युसुफ यांनी केलाय. पाकिस्ताननं लावलेल्या या गंभीर आरोपांवर सध्या भारतानं मात्र काहीही प्रतिक्रिया दिली नाही. हल्ल्याचा थेट संबंध भारताच्या गुप्तचर संस्थेबरोबर असल्याचं मोहित युसुफ यांनी म्हटलंय.